लॉकडाऊनच्या अडचणीच्या परिस्थितीत हजारो कुटुंबांना मदतीचा हात देऊन सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, मदतीचा ओघ अविरतपणे चालू ठेवून शैक्षणिक सामाजिक कामाचा डोंगर उभारणारे अत्यंत शांत संयमी व अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार माननीय ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक आयस्मार्ट टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड विटा, प्रोप्रायटर बाबू पवार, ऍडव्होकेट विजय जाधव, नगरसेवक विटा, नगरपालिका विटा। प्रताप सुतार यांनी चालू केलेला उपक्रम कौतुकास्पद। माजी आमदार सदाशिव पाटील सुतार समाजातील गरीब मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपयाचा भांडी सेट देण्याचा प्रताप सुतार यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी सांगितले। सामाजिक कार्यकर्ते विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सुतार व नगरसेविका वैशाली प्रताप सुतार यांनी माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या वाढदिनाचे औचित्य साधत सुतार समाजातील गरीब मुलींच्या लग्नासाठी 10,000 किमतीचा भांडी सेट देण्याचा उपक्रम चालू केला आहे। माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने विटे शहरामध्ये एक सांस्कृतिक भवनाने विश्वकर्मा मंदिर उभा करण्यात आलेलं आहे। अर्थात अनेकांचं सहकार्य या सर्व उभारणीसाठी लाभलेलंच आहे, परंतु समाजातील या सर्व प्रमुख मंडळी आणि सर्व युवक मंडळींनी एकत्रित येऊन समाजासाठी कायमस्वरूपी काहीतरी करता यावं अशा भूमिकेतून दर समाजातील कोणत्याही मुलीचं लग्न असेल त्या लग्नामध्ये समाजाच्या वतीनं 10,000 पर्यंतचे भांड्याचा सेट त्यांना सप्रेम भेट द्यावा अशा प्रकारचा त्यांनी संकल्प केला। आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच 16 तारखेला त्या सुतारांचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, त्या मुलीच्या लग्नामध्ये हा 10,000 रुपये किमतीचा सेट पहिल्यांदाच द्यायचा त्यांनी उपक्रम सुरुवात करतायत। मला तशी आनंद वाटतो की माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्व प्रमुख मंडळींनी या त्यांच्या समाजातील ज्या मुलींचं लग्न 16 तारखेला होणार आहे त्या मुलीला सप्रेम भेट म्हणून 10,000 रुपयेचं हे जे साहित्य आज माझ्या वाढदिवसाच्या व औचित्यानं साधून देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल मी या सर्व समाजातील सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचबरोबर ज्या मुलींना पहिल्यांदा हा सेट मिळण्याचा जो मान मिळालेला आहे त्या मुलीचंसुद्धा या ठिकाणी मी शुभचिंतन करतो, तिलाही आशीर्वाद देतो। आणि कायमस्वरूपी हा उपक्रम सातत्यानं चालू राहावा याच्यासाठी या ज्येष्ठ मंडळींनी नियोजन करून पुढच्या भविष्यामध्ये हा उपक्रमाचा खंड पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याचं त्यांनी आज माझा वाढदिवसाच्या निमित्तानं संकल्प केलेला आहे। या सर्व बाबीमध्ये त्यांना परमेश्वरानं यश द्यावं अशा प्रकारचे सदिच्छा देतो। आणि हा एकत्रित झालेला समाज अखंडितपणे आपल्या समाज बांधवाच्यासाठी योग्य वेळेला योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारे मदत करेल आणि आपल्या समाजाचा उद्धार करण्यामध्ये हातभार लावेल अशा प्रकारचे सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। नमस्कार। आज आम्हाला सांगायला फार आनंद होतोय की माननीय माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील, माझे नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आणि नगराध्यक्ष प्रतिभादाई पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला समाजासाठी जे 6.5 गुंठे जागा व 22 लाख रुपये निधी देऊन माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये निधी देऊन आम्ही समाजाचा हॉल उत्कृष्ट पद्धतीनं बांधलेला आहे आणि समाजाच्या वतीनं तिथं विश्वकर्मा मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी आम्ही मंदिर बांधलं विश्वकर्मा जयंती होती त्यावेळेला आम्ही एक आव्हान केलेलं होतं समाजापुढं की ज्या वेळेला आमची विश्वकर्मा जयंती सुरू होईल त्यावेळेला समाजातील गरीब मुलींना आम्ही 10,000 रुपयेपर्यंतचा भांड्याचा सेट आम्ही मोफत देणार आहे। आणि आज योगायोग असा आला की माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा आम्ही उपक्रम सुरू करत आहोत, याची पुढं कधी खंड पडू नये एवढीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ही अखंडपणे सुरू राहो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।